नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आपण घरातील कुंड्यांमध्ये झाडे लावताना नैसर्गिक खतांचा वापर करून ती झाडे कशी वाढवावी या विषयांवर व्हिडिओ बनवत आहोत तर या नैसर्गिक वस्तूंपैकी पे नीम पेंट बोनमील गूळ इप्सम सॉल्ट याविषयीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आपण पाहिलेच असतील आणि जर नसतील पाहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून आपण ते पाहू शकता आज अशाच एका वेगळ्या वस्तूविषयी आपण बोलणार आहोत किंवा खताविषयी आपण बोलणार आहोत आणि ते म्हणजे राख खेड्यामध्ये राख सहज उपलब्ध होते पण शहरी भागांमध्ये आपल्याला राख विकत घ्यावी लागेल आपण खेड्यातून ओळखीच्या लोकांकडून ती मागवू शकतो किंवा मा शहरात ठिकठिकाणी थीक गवळी गवळीवाडे असतात तुम्ही तिथून सुद्धा ती घेऊ शकता राख जर लाकडाची असेल तर उत्तमच राखेमध्ये नायट्रोजन अजिबात नसते पण फॉस्फरस मॅग्नेशियम बोरॉन झिंक हे खूप प्रमाणामध्ये असतात आणि पोटॅशियमचा तर मुख्य स्रोत राखेला म्हटलं तरी चालेल पोटॅशियम आपल्या रोपांच्या वाढीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं जसं की मातीमध्ये जी पोषक द्रव्य असतात त्यांना ऍक्टिव्ह करणं रोपांची पाणी शोषण्याची क्षमता वाढवणं शिवाय फुलांची पर्यायाने फळांची संख्या वाढवणे फुल झाडाला येणाऱ्या फुलांचे रंग छान ब्राईट करणे यांसारखी कामे पोटॅशियम करत असतं त्यामुळे फुले येण्यापासून ते फळं लागण्यापर्यंतच्या काळामध्ये पोटॅशियमची गरज आपल्या झाडाला असते जर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या झाडाची पाने दुमडली असतील किंवा मा कुंडीतील मातीमध्ये शेवाळ आलं असेल बुरशी आली असेल, किंवा सीझन असूनही आपल्या झाडाला फुले किंवा फळे आली नाहीत तर आपण राखेचा उपयोग करू शकतो फुल झाडांना फुले येण्यासाठी आम्लयुक्त मातीची गरज असते आपण जी खतं वापरतो त्यामुळे मातीमध्ये आमलाचं प्रमाण वाढत असतं पण काही झाडे अशी असतात की ज्यांना आमलयुक्त माती आवडत नाही जसं की आडेनियम किंवा डायन्थस अशा प्रकारच्या फुलझाडांना आपण राख वापरू शकतो कारण मातीमधील आम्लाचं प्रमाण कमी करण्याचं काम राख करत असते तशी राख आपण सगळ्याच झाडांच्या कुंडीतील मातीमध्ये मिसळू शकतो कुंडीतील मातीला चांगली खुरपायची आणि अशी कोरडी राख त्या मातीमध्ये मिसळली जाते राखेचा स्प्रे केला जात नाही चार ते आठ इंच कुंडीसाठी एक चमचा कुंडी राख पुरेशी असते त्यापुढील आकाराच्या कुंडीमध्ये प्रमाण थोडंफार वाढवावं आपण गुलाब टोमॅटो कडीपत्ता यांसारख्या रोपाच्या मातीमध्ये सुद्धा राख मिसळू शकतो कारण जरी या रोपांना आम्लयुक्त माती आवश्यक असली तरीही मातीचं आम्लाचं प्रमाण जर वाढलं तर ही रोपे आपलं अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या मातीमध्ये आमलाचं योग्य प्रमाण राखण्यासाठी राखेचा उपयोग केला जातो राख मातीत मिसळताना मातीला खुरपणे खूप गरजेचे असते राख ही बुरशी बरोबरच झाडाला जर काळा मावा पडला असेल त्यासाठी सुद्धा उपयोगात आणली जाते अशावेळी राखेची एखादी पातळ कपड्यामध्ये पुरचुंडी बांधून ती राख आपल्या रोपांवरती आपण फवारू शकतो जसं की तुळशी किंवा चिनी गुलाबाच्या झाडाला सुद्धा मावा पडतो त्यांनासुद्धा ही राख आपण वापरू शकतो दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याचा फवारा करून ही राख धुवून टाकायची असं केल्याने मावा कमी होतो आणि रोपाची वाढ चांगली होते ज्या बिया आपण जमा करणार त्या बिया राखेत ठेवल्या तर त्या पुढच्या वर्षापर्यंत चांगल्या टिकतात त्यांना बुरशी किंवा की कीड लागत नाही अशा प्रकारेही राखेचा आपण उपयोग बागकामामध्ये करू शकतो राख ही लाकडाची किंवा शेणाच्या गौरीची असावी त्यामध्ये कागद प्लास्टिक रबर किंवा रंग दिलेले लाकूड नसावे राख चाळूनच वापरावी त्यातून निघालेला कोळसासुद्धा आपण कुंडीची माती तयार करताना वापरू शकतो ज्यामुळे मातीमध्ये मा जास्तीचं पाणी पडलं तर ते शोषलं जातं मातीमध्ये मा ओलसरपणासुद्धा टिकून राहतो तर अशा प्रकारे राखेचा उपयोग आपण आपल्या बागकामामध्ये करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझी बाघ हा चॅनल सबस्क्राईब करा नमस्ते